माझे लेखनकलेतील प्रयोग पु ल देशपांडे जगात माणसावर अनेक करुण प्रसंग कोसळतात विराचे प्रसंग निधनाचे द्रव्यनाशाचे बेकारीचे प्रेमभंगाचे करुण प्रसंगांची यादी हवी तितकी लांबवता येईल परंतु मी काय विनोद केला हे समजावून सांगणं हा सगळ्यात मोठा करुण प्रसंग आहे तसला प्रसंग आज मी ओढवून घेतलेला आहे विनोदी लिखाणात मी काय काय प्रयोग केले विनोदाच्या कोणकोणत्या मी वापरल्या हे माझ्याच लिखाणाकडे त्रयस्ताच्या भूमिकेतून पाहून सांगणं सुरुवातीला मला वाटलं होतं तितकं सोपं काम नाही असं त्या विषयावर विचार करताना वाटू लागलं आहे माझे लेखनकलेतील प्रयोग हे शब्द उच्चारताना मला गांधीजींच्या सत्याच्या प्रयोगांची आठवण होते स्वतःच्या जीवनाकडे इदम नमम अशा अलिप्तपणे पाहायची गांधीजींसारखी ज्याची वस्तुनिष्ठ भूमिका घेण्याची साधना झाली आहे त्यांनीच आपल्या अंतःकरणाच्या प्रयोगशाळेत दुसऱ्याला डोकावण्याची परवानगी द्यावी नाहीतर क्षणोक्षणी आपली आपण जो वर्ग समर्थांनी सांगितलेला आहे त्यात तर आपण शिरत नाही ना ही भीती सदैव अस्वस्थ करत राहते फाजील विनयाच्या भूमिकेत ढोंग दडून बसलेलं असतं आणि स्वतःशी फाजील कठोर होण्याच्याही प्रकारात सूक्ष्म अहंकार पूजा चाललेली चाणाक्ष रसिकाला दिसू शकते अशा परिस्थितीत माझ्या विनोदी लेखनावर काय म्या पामरे बोलावी उत्तरे म्हणून सुटका करून घेणं हा सगळ्यात मोठा उत्तम मार्ग परंतु केवळ एवढ्याच एका कारणासाठी मी माझ्या विनोदी लिखाणासंबंधी अगर त्यात जे काही चुकून माखून प्रयोग होऊन गेलेले असतील त्यासंबंधी बोलायला असमर्थ आहे असं नव्हे तर ज्या मनाच्या अवस्थेत मी विनोदी लिखाण लिहिलं अगर लिहितो ती अवस्था खरोखरीच आपण नवीन प्रयोग करायला बसलो हो आहोत याची जाणीव ठेवून लिहिणाऱ्या लेखकाची आहे का मला वाटतं माझी भूमिका तशी नाही आपण विनोदात नवीन प्रयोग करूया असा संकल्प सोडून मी कधीही लिहायला बसलो आहे असं मला वाटत नाही किंबहुना विनोदी लिहायचं म्हणून विनोदी लिहायला मी बसलो आहे असंही मला वाटत नाही कारण विनोद हा जीवनाकडे पाहायचा एक दृष्टिकोन आहे हा एक माझ्या स्वभावाचा दोष आहे मला अत्यंत गंभीर प्रसंगी देखील नेमकी एखादी विसंगती दिसते आणि ती माझा छळ करू लागते सुंदर दिवाणखान्यात उत्कृष्ट कोच तिपाया फुलदाण्या पितळी कुंड्यातले बालतमाल यांच्या राजस मेळाव्यात गौतम बुद्धाचा पुतळा पाहिला की सामान्यत कोणालाही त्या सौंदर्यात भर पडल्याचा भास व्हावा मला अशाच सुंदर दिवाणखान्याचा त्याग करून गेलेला सिद्धार्थ त्या पुतळ्यात दिसतो आणि त्या घराच्या मालकाची गंमत वाटते तारतम्य सुटलेलं दिसतं अनौचित्य दिसतं आणि विनोदाचा कली नलाच्या न भिजलेल्या पावलातून शिरलेल्या कलीसारखा माझ्या डोक्यात शिरतो आता माझ्याच का विनोद बुद्धी असलेल्या कोणाच्याही डोक्यात शिरतो त्यामुळे माझ्या आधीच्या विनोदी लेखकांनी जे केलं नाही ते मी केलं काय असा प्रश्न मी स्वतःला विचारू लागतो मला त्याचं निश्चित उत्तर सापडत नाही कोलटकर गडकरी यात्रे चिंतामणराव जोशी श्यामराव रोख अत्यंत नम्रतेनं त्यांच्यामध्ये अंग चोरून बसलेला तो मी या ज्येष्ठ लेखकांनी हाताळला नाही असा विनोदाचा कुठला भाग मी उचलला या प्रश्नाचं उत्तर कुठलाही नाही हेच मला द्यावं लागेल आधुनिक लघुकथा अगर नवकविता यांचं तसं नाही कथासूत्र नसलेली कथा हा मराठीतला नवा प्रयोग आहे अगर अंत भूलबुलैयामध्ये वाट चुकायला लावणारी नवकविता हा काव्यातला नवा प्रयोग आहे शेंगेत प्रोफेसर कोंबणारा गंगाधर गाडगिळ्यांच्या मनाचा चाळा यापूर्वी मराठी लघुकथेत नव्हता संध्याकाळचा चेहरा त्यांनी पाहिला आणि लोकांना दाखवला मर्डेकरांनी जीवनाचा कोट उलटा करून घातला आणि आतली अस्तराची शिलाई दाखवली रसिकांनी हे प्रयोग चांगले म्हणावे अगर त्याला नाकं मोरडावी परंतु मराठी भाषेच्या या उपासकांनी साधनेचा नवा योग स्वीकारून त्यात प्रयोग केले यात काही शंका नाही मराठीच्या संसारात त्यामुळे इतर काही आलं न आलं तरी वैचित्र्य नक्की आलं साहित्याच्या मंदिरातील विनोदाच्या पोटमाळ्यावर माझ्या प्रतिभेचे जे उंदीर खडखडले ते फारसा काही निराळा पराक्रम करू शकले असं मला प्रामाणिकपणे वाटत नाही त्यामुळे मी तफार फार म्हणजे फार तफार माझ्या विनोदाची वैशिष्ट्य सांगू शकेन गद्य विडंबन हे माझ्या लिखाणाचं महत्वाचं वैशिष्ट्य असावं काव्याच्या क्षेत्रात आत्र्यांच्या झेंडूच्या फुलांनी अलौकिक आघाडी गाठली गद्य विडंबनात मी तितका उंच पोहोचलो किंवा नाही कोण जाणे परंतु मर्मभेद हे जे विडंबनाचं कार्य ते मात्र मी निश्चित केलं माझ्या खोगीर भरती आणि नसती उठाठेव या दोन्ही संग्रहात जास्तीत जास्त संख्या असलेल्या गद्य विडंबनांची ती आहे असल्या लेखांचा आढावा घ्यायला लागलो म्हणजे साहित्य क्षेत्रातल्या काही प्रवृत्तींची मी सगळ्यात जास्त विडंबना केली आहेत असं मला दिसतं चष्मा नाकावर ठेवून जीवनाकडे पुस्तकांच्या आडून पाहणारी मंडळी मला सतत विषय पुरवत आलेली आहेत विद्वत्ता ही चेष्टा करण्यासारखी गोष्ट नाही परंतु प्रदर्शन दिसलं की माझी लेखणी माझा हात धरून कागदावरून मला ओढीत नेते आणखी एक रस आणखी एकच प्याला अगर एका नूतन अमूल्य ग्रंथावरील अभिप्राय महाराष्ट्रातील सहानुभाव संप्रदाय हे लेख असल्या विद्वत्तेचं प्रदर्शन करणाऱ्या शैलीची विडंबना आहेत खेड्यामधून कुस्त्या ज्यांनी पाहिल्या असतील त्यांना आठवत असेल की पहिलवानांच्या कुस्त्या आटोपल्या की गल्लीतली उगाच दंड ठोपटून वगैरे त्या आखाड्यात माकड उड्या मारायला जातात साहित्यात देखील गहनगंभीर विषयावर महामल्ल्यांची युद्ध चालू असताना काही काळी पैलवान आपल्या चष्म्याच्या काड्या सावरत लेखण्या उडवायला लागतात स्वतःच्या एखाद्या वाक्याचं ठिगळ जोडून दुसऱ्या विद्वानांच्या उतार्यांच्या तो गांभीर्याचा आव पाहिला म्हणजे प्राथमिक शाळेतल्या पहिली दुसरीतला पोरगा औरंगजेबाच्या वेशात स्वतःच्या उंची इतकी दांडी लावून आपल्याच वयाच्या संभाजीला छत्रपती संभाजी दादे आम्ही तुम्हाला दाल कलित आहोत असं म्हणत नसलेली छाती फुगवण्याचा प्रयत्न करत असताना दिसतो त्याची आठवण होते मग साहित्य आणि साहित्यातले साहित्या रुसवे फुगवे केळवणं मानपानांची मौज वाटू लागते जातीला जात वैरी म्हणा हवं असेल तर परंतु साहित्यिकांमधील असल्या प्रवृत्तीचं विडंबन हे माझ्या लिखाणातलं ठळक वैशिष्ट्य समजतो अर्थात इथं एका गोष्टीचा खुलासा करणं आवश्यक आहे पुष्कळदा एखाद्या लिखाणातून काही व्यक्तींचे तोंडवळे दिसतात आणि हे विडंबन अमक्या एका लेखकाचं आहे असं म्हणण्यात येतं आणि वा अमक्या अमक्याची काय छान खोड मोडलीत असं मला ते सर्टिफिकेट देत ती मंडळी येतात हा माझ्यावर अन्याय आहे मी आता म्हणालो त्याप्रमाणे विडंबन हे प्रवृत्तीचं आहे व्यक्तीचं नव्हे किंबहुना विद्वत्तेचं प्रदर्शन हे कुणी एकच साहित्यिक करतो असं नाही अनेक करतात फक्त चित्रकार ज्याप्रमाणे एखादं मॉडेल पुढे ठेवून चित्र काढतो त्याप्रमाणे आधाराला ले एखाद्या लेखकाची शैली घेऊन विडंबन करणं हे शक्य आहे परंतु माझ्या लेखात तयार झालेली व्यक्तीची अनेक व्यक्तींच्या विविध छटा घेऊन निर्माण झालेली तिसरीच व्यक्ती असते किंबहुना ज्या ठिकाणी माझ्या लेखानंतर हे आमक्याला उद्देशून लिहिलेलं आहे असं काही वाचकांना वाटल्याचं मला ज्यावेळेला कळतं त्यावेळी माझ्या विडंबनाचा व्यक्तीच्या पलीकडे जायचा माझा हेतू फसला असं वाटून मला वाईटही वाटतं कारण शैलीच्या शब्द योजनेच्या अगर तंत्राच्या दृष्टीनं मी प्रयोग केले आहेत की के नाही हे माझं मलाच अजून निटस उमगलं नसलं तरी कोणत्याही व्यक्तीला नामोहरम करायचा हेतू मनात बाळगून मी विनोदी लिखाण केलं आहे असं मला मनापासून वाटत नाही टीकाकार माझ्या विनोदाला बुद्धिनिष्ठ विनोद म्हणतात साहित्य आणि साहित्यिक याभोवतीच माझा विनोद घोटाळत राहतो त्यामुळे माझ्या वाचकांचं वर्तुळ फार मर्यादित होतं असाही एक आरोप माझ्या लिखाणावर केला जातो धुंडीराज कामण्णा पांडुतात्या चिमणराव दाजी यांच्यासारखी विनोदी व्यक्तिरेखा मी मराठीच्या कुटुंबात आणून सोडली नाही असंही म्हणण्यात येतं ते काही अंशी खरंही आहे परंतु अशी व्यक्ती जरी मी आणली नाही तरी अशा व्यक्तींचा समूह मात्र मी बटाट्यांची चाळ बांधून आणला या चाळीत माझा जीव रमतो ही सगळी मंडळी मला आवडतात सोकरजी त्रिलोकेकर अण्णा पावशे एच मंगेशराव म्हाळसाकांत पोंबुरपेकर नागुतात्या मंडळी या चाळीत राहतात धडपडतात रुसतात रागावतात पुन्हा एकत्र होतात दोन खोल्यांच्या बिराडात राहणारी ही जनता अमर आहे ही बटाट्याची चाळ मला अनेक विषय पुरवत आली आहे मात्र तेथील जीवनातील विसंगती दाखवताना त्यावरचं माझं प्रेम अजिबात कमी झालेलं नाही त्यांची वागायची पद्धत त्यांनी बदलली असं मला वाटत नाही आणि मीच काय परंतु ख्रिस्तापासून गांधींपर्यंत कोणीही सांगून ते ती बदलतील असं मला वाटत नाही कारण त्यांच्या स्वतःच्या तत्वज्ञानाशी ती मंडळी रममाण झाली आहेत तिथले सारे हर्ष खेद त्यांना मंजूर आहेत दोन खोल्यांच्या बिराडात त्यांना कसलीच आडगळ वाटत नाही ही परिस्थिती योग्य की अयोग्य हे ठरवण्याचं काम माझं नाही किंबहुना जीवनात चांगलं आणि वाईट याचं पॅक बंद कप्पे असे करता येतील असं मला वाटत नाही बटाट्याची चाळ आजवर जशी चालत आली आहे तशीच पुढे चालणार असं मला वाटतं वरपांगी बदल होतील पण पिंड कायम अर्थात या चाळीतील लेखात देखील विडंबनकर्त्यांचा माझा पिंड दिसून येतो विडंबनाला कुण्या विद्वान टीकाकारानं बिन भांडवली धंदा म्हटला आहे मला ते पटत नाही जीवनाची चांगली ओळख असल्याखेरीज विडंबन करता येत नाही शब्दांच्या बुरख्या आड दडलेलं पांडित्य शोधायला डोळ्यात सामर्थ्य लागतं व्यक्तिगत द्वेषाच्या भावनेच्या पलीकडे जावं लागतं आणि जीवनातल्या साऱ्या धडपडींवर साऱ्याच मानवी व्यापारांवर खूप प्रेम असावं लागतं मनात करुणेचा झरा वा लागतो तरच विनोदी लिखाण संभवतं अन्यायाची चीड आली की विनोदाला उपराध उपहास याची धार येते परंतु त्यातून अन्याय करणाऱ्या व्यक्तीच्या अज्ञानाची कीव नष्ट झाली की, की विनोदाला निंदेचं स्वरूप येतं मी जर कुठला प्रयोग सतत चालू ठेवला तर हा निंदेचा भाग टाळायचा निंदेतून क्षणिक करमणूक होते परंतु माणूस म्हणून लेखकाची किंमत घसरते आणि ती घसरली की कुठल्याही साहित्य प्रकाराला आणि साहित्यातल्या प्रयोगाला किंमतच उरत नाही विनोदी लेखनात हा मी माझा नवा प्रयोग म्हणत नाही परंतु कोल्हटकर यांनी विनोदात अनिष्ट प्रवृत्तीचं उपराध उपवास यांनी जे पितळ उघडं केलं आहे आणि व्यक्तीनिरपेक्ष असा जो विनोद रूढ केला तीच परंपरा नव्या काळातल्या तसल्या प्रवृत्तींच्या बाबतीत चालू ठेवायचा प्रयोग हीच विनोदी लेखक म्हणून माझी सारखी धडपड आहे उदाहरणार्थ कुठल्याही एका विशिष्ट पत्रकाराची चेष्टा करावी या उद्देशाने न लिहिता मजकुरांपेक्षा मथळ्यांनाच महत्व देणाऱ्या वर्तमानपत्री लिखाणावर मी पत्रकार नावाचा एक लेख लिहिला आहे त्यात वर्तमानपत्री शैलीचं विडंबन करणं हा मुख्य हेतू आहे उदाहरणार्थ निळू या बालपत्रकारानं स्वतःच्या मुंजीचं काढलेलं निमंत्रण पहा वर मथळा ब्रह्मचर्य व्रताची कडकडीत प्रतिज्ञा येथील सुप्रसिद्ध सद्गृहस्थ श्रीयुत वासुदेवराव धुंडीराज गायदनी यांचे ख्यातनाम व बालपत्रकार चिरंजीव लंबोदर उर्फ निळू यांनी शनिवार दिनांक अमुक अमुक रोजी सकाळी आठ वाजता आ लग्न ब्रह्मचर्य व्रताची कडकडीत प्रतिज्ञा करायचं ठरवले आहे सदरहू समारंभास पुण्या मुंबईचे बाल व प्रौढ ब्रह्मचारी जमणार आहेत असे कळते तरी आपण आपल्या लेखी सुनांसह हो सदर अपूर्व समारंभास उपस्थित राहावे आणि असल्या कठोर व्रतपालन प्रसंगी बटूस धीर द्यावा पत्रिकेवर मारुतरायाचा एक तीन इंची ब्लॉक टाकायलाही मी कमी केलं नाही कंपॉझिटरनं मात्र आपल्या पूर्वजांच्या परंपरेला अनुसरून काल निष्काळजीपणाने मारुतीच्या ब्लॉकखाली माझं नाव छापलं होतं इत्यादी 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 यात वर्तमानपत्री मथळ्यांचंही विडंबन होत वर्गयुद्ध नावाच्या शाळेच्या हस्तलिखित दैनिकाचे काही मथळे पहा शेवटची परीक्षा हुकली जोशी सर तुम्ही कुठे जाल मास्तरांच्या खोलीत रावण ड्रॉइंग मास्तर बाळन तीन झाली परवाचेच तपाश तोडा इत्यादी मथळ्यांची विडंबन काही प्रसिद्ध मथळ्यांवरून सुचली हे सहज लक्षात येण्यासारखं आहे वर्तमानपत्राप्रमाणे काव्याच्या प्रांतातही नवकाव्याचा गाभा समजून न घेता अनेक येरू नवकवितेशी दंगा करू लागले आणि आपापली काव्य प्रसिद्ध करू लागले तेव्हा मला त्याचं व्यवच्छेदक लक्षण हा लेख सुचला आणि चमत्कारिक असे नवसंकेत म्हणजेच नवकाव्य असं समजणाऱ्या बूट इष्टाकिण्या घालून साहेब बनू पाहणाऱ्या माजीराव बहादुरांसारख्या कवी मंडळींना जरा सबोरी न घ्या असं सांगायची पाळी आली आहे असं मला वाटतं आणि कटारातल्या निळ्या पुराण्या जोड जानवी वरती तब कड़ी मेल्या शब्द फुटत असे फुटक्या शंखा विडंबनाच्या ओळी मी लिहिल्या विनोदी उपमा देताना ज्या वातावरणातील लेख असेल त्याच लाईनीतल्या उपमा मी दिल्या आहेत अंगुस्तान विद्यापीठावरील लेखात शिंपी कॉलेजचे प्रिन्सिपॉल ठिगळे भाषण करताना त्यांच्या जिभेवर त्या दिवशी प्रत्यक्ष फाफ मशीनच नाचत होतं किंवा ठेगळ्यांच्या उत्साहाला नव्यानं तेल दिलेल्या मशीन सारखा जोड चढला अगर एका शिंप्यानं एकजुटीचं महत्व सांगताना आपण एकमेकांना असे चिकटून राहू की जसं कपड्याला अस्तर अशी काही उदाहरणं देता येतील अर्थात केवळ गद्य विडंबनच मी लिहिली नाहीत संगीत चिवडामणी अण्णा वडगावकर बोलट लखुरिज बोर्ड प्राध्यापक अश्व विश्व शब्दे अशी काही विनोदी व्यक्तिचित्रही लिहिली इथं देखील अनेक सारख्या चेहऱ्यांच्या मंडळीतून एक नवा चेहरा मी निर्माण करायचा प्रयत्न केला हे सांगणं आवश्यक का आहे कारण फक्त एक व्यक्ती डोळ्यांसमोर ठेवून यांत्रिक फोटो काढता येईल स्वतंत्र जिवंत चित्र काढता येणार नाही आणि ललित साहित्य हे हुबेहुब चित्र काढणाऱ्या फोटोग्राफी सारखं नाही केवळ प्रतिकृती म्हणजे साहित्य नव्हे ती कृती आहे प्रतिकृती नाही आणि विनोदी लिखाणही त्याला अपवाद नाही माझ्या विनोदी लिखाणाची कथा ही अशी आहे त्यातल्या प्रयोगांचा पत्ता मला नीट लागलेला नाही वास्तविक हे कार्य माझं आहे असं मला वाटत नाही पदार्थ करावेत आरोग्य शास्त्राशी त्याला काय कर्तव्य आहे साहित्यात देखील चिजा बनवणारी मंडळी आम्ही रसपंडितांनी तो जाणून घ्यावा गद्य विडंबनाच्या आणि अन्य विनोदी चिजा बसवणारा बनवणारा एक लहानसा कारागीर म्हणून एवढी मात्र खबरदारी मी घेतो की हातात धरलेल्यांची गुळगुळीत व्हावी मात्र जखम अजिबात होऊ नये